हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील 19 विविध विकास कामांच्या उद्घाटन आणि भूमिपूजनाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय चंद्रकांतदादा पाटील, सन्माननीय खासदार श्रीरंगाप्पा बारणे, सन्माननीय आमदार महेशदादा लांडगे, अश्विनीताई जगताप, उमाताई खापरे, अण्णाजी बनसोडे, मंचावर उपस्थित श्री अमर साबळे, माई ढोरे, शंकर जगताप, त्याचप्रमाणे सुमित्र माडगुळकर आणि संपूर्ण माडगुळकर कुटुंबीय, आपले प्रशासकीय अधिकारी श्री सौरभ राव, श्री शेखर सिंग, श्री राहुल महिवाल, श्री राजेश देशमुख, श्री विनय कुमार चौबे, त्याचप्रमाणे मगाशी महेश दादांनी उल्लेख केला की नगरसेवक म्हणून ज्या ज्या लोकांनी याच्यामध्ये सहभाग घेतला आणि महेश दादांचे नेतृत्वात हे तयार होत असताना ज्यांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलं, अशा शैलजाताई मोरे, शर्मिलाताई बाबर, राजू मिसाळ, अनुप मोरे, त्याचप्रमाणे अमित गावडे, उपस्थित सर्व सन्माननीय अधिकारी पदाधिकारी आणि पिंपरी चिंचवड शहरातील सर्व भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे पिंपरी चिंचवडच्या महानगरपालिकेच्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये साहजिकच आम्हाला लक्ष्मणभाऊ जगताप यांची आठवण होत असते, कारण या शहराच्या विकासामध्ये त्यांचा देखील एक अत्यंत मोलाचा वाटा होता. आज ते आमच्यामध्ये नाहीत, पण त्यांची देखील मी या निमित्ताने निश्चितपणे आठवण करतो. आज ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की अनेक कामांचं भूमिपूजन उद्घाटन आपण या ठिकाणी केलंय आणि त्यामध्ये गदिमांच्या नावानं अतिशय सुंदर अशा प्रकारचं हे सभागृह या ठिकाणी तयार केल्याबद्दल मी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे मनापासून आभार मानतो आणि अभिनंदन करतो. साहित्य संस्कृतीच्या क्षेत्रातलं गदिमांचं नाव हे इतकं अमर आहे की खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या साहित्य जत्रेमध्ये आणि मराठी माणसाकरता गदिमा हे एक अतिशय अविस्मरणीय अशा प्रकारचं स्वप्न आहे. आपल्याला माहिती आहे की गदिमांना आपण आधुनिक वाल्मिकी देखील म्हणतो, कारण गीत रामायणाच्या माध्यमातून प्रभू श्रीरामांची कथा जी त्यांनी अजरामर केली आणि बाबूजींनी देखील त्यामध्ये ज्या प्रकारे प्राण फुंकले, मला असं वाटतं की पिढ्या बदलत गेल्या पण गोडवा मात्र वाढतच राहिला. आणि आजही रामायणाचा उल्लेख केल्यानंतर किंवा कुठलाही सण असो, रामनवमी असो, गीत रामायणाशिवाय मला असं वाटतं की आपला दिवस पूर्ण होऊ शकत नाही. आणि म्हणून अशा प्रकारचे आधुनिक वाल्मिकी असलेले आणि खरं तर साहित्याच्या क्षेत्रामध्ये प्रचंड अशा प्रकारचं त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. आपल्याला माहिती आहे की खऱ्या अर्थानं गीत असेल, संगीत असेल, नाटक असेल किंवा अगदी विविध साहित्य असेल, सगळ्या प्रकारच्या साहित्यामध्ये सिनेमा लेखनापासनं, स्टोरी रायटिंगपासनं, स्क्रीन प्ले रायटिंगपासनं सगळ्या गोष्टी या गदिमांनी त्या ठिकाणी केल्या. आणि म्हणूनच एक अतिशय मोठी व्यक्ती की ज्यांचं स्मरण हे आपल्याला राहिलं पाहिजे. गदिमांना 10 भाषा ज्ञात होत्या आणि आपल्याला माहिती आहे की हिंदी सिनेमामध्ये देखील त्यांचं कॉन्ट्रीब्युशन जे आहे, दो आखे 12 हात सारखा एक सिनेमा जो त्या काळामध्ये आंतरराष्ट्रीय मंचावर देखील अत्यंत गाजला, अशा अनेक गोष्टी ज्या त्यांच्या नावे या ठिकाणी आहेत. तर अशा व्यक्तीचं नाव ज्यावेळेस आपण एखाद्या सभागृहाला देतो त्यावेळी माझं मत असं आहे
की त्या शहराची उंची वाढते आणि म्हणून आज या शहराची उंची वाढवण्याचं काम या सभागृहाच्या माध्यमातून आपण केलेलं आहे। आज जी वेगवेगळ्या कामांचं आपण उद्घाटन भूमिपूजन केलं, खरं म्हणजे आम्ही असं अनेक वेळा बोलताना ऐकलं होतं की दिवसा तारे पाहणं दिन में तारे दिखाय असं आपण म्हणतो, पण ते खरंच आज तारांगणामध्ये आम्हाला पाहायला मिळाले। इतकं सुंदर तारांगण आज या ठिकाणी तयार झालं आणि त्याच्यामध्ये थोडा वेळच का होईना आम्हाला ते बघण्याची संधी मिळाली। खरं म्हणजे मला तर असं वाटत होतं की कार्यक्रम त्या ठिकाणी थोडा पुढे ढकलून तासभर जरा त्या तारांगणामध्ये बसून संपूर्ण आपल्या या सृष्टीची जी काही रचना आहे ती रचना सौर मंडलाची रचना ही आपण समजून घ्यावी। पण मला विश्वास आहे की आपले जे तरुण आहेत, आपली जी बालकं आहेत, यांच्या ज्ञानामध्ये सकारात्मक अशा प्रकारची भर पाडण्याचं काम आणि त्यांना एक प्रकारे विज्ञानाकडे आकृष्ट करण्याचं काम हे या तारांगणाच्या माध्यमातून या ठिकाणी होईल। अतिशय सुंदर अशा प्रकारचे तारांगण या ठिकाणी तयार झालंय। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची अतिशय सुसज्जित अशा प्रकारची इमारत, खरं म्हणजे तशी तुमची इमारत चांगलीच आहे पण आता शहर इतकं वाढलंय की त्याकरता अधिक चांगली, आणि मला असं वाटतं की ज्याला आपण भविष्यातली शहरं म्हणतो म्हणजे सिटीज ऑफ फ्युचर म्हणतो, अशा प्रकारच्या सिटीज ऑफ फ्युचरमध्ये आज आपल्या पिंपरी चिंचवड शहराचा समावेश आहे आणि त्यामुळे या शहरातनं भविष्याला देखील अपेक्षा आहे आणि भविष्याकडनं या शहराला देखील अपेक्षा आहे। अशा परिस्थितीमध्ये या शहराचं संचालन करणारी ही इमारत अतिशय उत्तम असली पाहिजे आणि म्हणून फारच सुंदर अशा प्रकारची रचना असलेली ही इमारत तयार होते आहे। पण मला या गोष्टीचा विश्वास आहे की आमच्या आयुक्त आणि सर्व अधिकाऱ्यांना हे ज्ञातच असेल की इमारतीपेक्षा इमारतीत काम करणारी माणसं ही किती एफिशियंटली काम करतील, ही किती संवेदनेने काम करतील, ही किती आपुलकीने काम करतील, त्याच्या आधारावर त्या इमारतीचं मूल्यमापन होणार आहे। पण त्यांना ती आपुलकी यावी, ती संवेदना यावी अशा प्रकारचं वातावरण मात्र या इमारतीमध्ये निश्चितपणे असेल आणि मला विश्वास आहे की येत्या काळामध्ये सामान्य नागरिकाला, खरं म्हणजे महानगरपालिकेत ज्याची आवश्यकताच पडू नये पण तरी कधी कधी पडते, तर पडल्यानंतर तिथे गेल्यावर त्याला चांगलं वाटलं पाहिजे, त्याचं काम त्या ठिकाणी झालं पाहिजे, अशा प्रकारची अतिशय चांगली इमारत या ठिकाणी तयार होते। सगळ्यात महत्वाचा प्रकल्प जो 100 MLD पाण्याचा प्रकल्प की ज्याचा बैजदादांनी सांगितलं सातत्याने त्याचा पाठपुरावा सुरू होता, ज्यावेळेस मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस आपण आपल्या पिंपरी चिंचवड शहराकरता पाण्याचं ऍडिशनल रिझर्वेशन त्या ठिकाणी दिलं, कारण इतक्या वेगानं वाढणारं हे शहर आहे आणि हे वेगानं वाढत असताना बाकी इन्फ्रास्ट्रक्चर हे करणं सोपं असतं पण पाणी पुरवठा, सांडपाण्याचा निचरा आणि त्यासोबत कचऱ्याचा निचरा या तीन गोष्टी अशा असतात की ज्या अत्यंत कठीण असतात, त्याचा वेग हा कमी असतो। पण शहर किती सुंदर आहे हे इमारतीने ठरत नाही, कारण आज ते अलीकडच्या काळामध्ये सौंदर्य हे एस्थेटिक्सला नाही आहे, ते सस्टेनेबिलिटीला आहे आणि सस्टेनेबिलिटी करता, शाश्वत शहराकरता महत्वाचं आहे की त्या शहरामध्ये पिण्याचं पाणी योग्य प्रकारे येतं की नाही, जे सांडपाणी आहे त्याच्यावर आपण प्रक्रिया करतो की नाही, आणि जो कचरा आहे त्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट सायंटिफिक पद्धतीने आपण करतो की नाही। मला अतिशय आनंद आहे की आज यातल्या काही गोष्टींची सुरुवात आपण केली आहे आणि विशेषतः हा 100 MLD पाणी पुरवठ्याचा जो प्रकल्प आज सुरू झालाय यातनं या शहरातल्या पाणी समस्येवर खूप मोठ्या प्रमाणात आपण तोडगा काढू शकणार आहोत। पण त्यासोबत पूर्ण जे 268 MLD म्हणजे जवळपास 300 MLD हे जे पाणी या शहराला द्यायचं आहे ते जोपर्यंत पूर्ण मिळणार नाही तोपर्यंत शहराचा जो सगळा वाढता भाग आहे, म्हणजे आता मागच्या काळामध्ये मी बघितलं आज इथे जवळपास 3 लाख तर फ्लॅट्स तयार होत आहेत, म्हणजे केवढी लोकसंख्या इथली वाढणार आहे, मग या सगळ्या लोकसंख्येला उद्या पाणी द्यावंच लागणार आहे आणि या दृष्टीने मला असं वाटतं की याचा पुढचा टप्पा अत्यंत महत्वाचा आहे। मग अशी महेश दादांनी मला सांगितलं की त्या ठिकाणी जी 26 किलोमीटरची पाईपलाईन आहे त्याचं लँड ऍक्विजिशन करायचं आहे, त्याच्यामधल्या काही अडचणी आहेत, मी लगेच आज विभागीय आयुक्तांशी चर्चा केली आहे, जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये विभागीय आयुक्त महोदय
आणि जिल्हाधिकारी महोदय एका महिन्याच्या आत संपूर्ण लँड ही महानगरपालिकेला गेली पाहिजे, ही जबाबदारी तुमची आहे। आणि त्याच्यात काही अडचण असेल तर माझ्याकडे बैठक घ्या। मला माहिती आहे की सहा विभागांची ती लँड आहे आणि आपले विभाग तर असे असतात, आपला दोष आहे हा की प्रत्येकाला असं वाटतं की माझी प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे आणि ही दिली म्हणजे माझं घरचंच काहीतरी चाललं आहे, त्यामुळे त्या फाईलवर जितका जास्त वेळ बसता येईल तेवढा बसण्याचा प्रयत्न ते करतात। पण आता आपल्या राज्यातलं सरकार हे एफिशियंट सरकार आहे, हे वेगानं काम करणारं सरकार आहे। आज आमचे मुख्यमंत्री देखील या ठिकाणी 12 तास 16 तास काम करताना आपल्याला पाहायला मिळतात। अशा परिस्थितीमध्ये आपल्याला कुठल्याही परिस्थितीत हे लँड एक्विशन केलं पाहिजे, तात्काळ ते लँड हँडओव्हर केली पाहिजे। आणि महानगरपालिकेनेही खरं म्हणजे 26 किलोमीटरची लाईन टाकायला वेळ किती लागतो, 1 वर्षाच्या आत हे आपण करू शकता, त्यामुळे वेगानं हे काम पूर्ण करून जागा तर तुमच्याकडे आहेच। आता मगाशी तुम्ही दाखवलं 300 MLD ची सगळी व्यवस्था तुम्ही करून ठेवली आहे, पाईपलाईन आली की तुम्हाला पलीकडचं काम करता येईल, डिस्ट्रीब्युशनची देखील योजना तुम्ही तयार केलेली आहे, काही आहे या ठिकाणी। त्यामुळे या शहराला पिण्याचं पाणी हे पुढच्या वर्ष 2 वर्षामध्ये मुबलक प्रमाणात मिळालंच पाहिजे, ही जबाबदारी आज आपण सगळ्यांनी स्वीकारली तर हा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाचं सौंदर्य हे आपण अधिक वाढवू शकू आणि त्याला अधिक लोकाभिमुख आपण करू शकू। त्यासोबत आज खरं म्हणजे आपण पिण्याच्या पाण्याचा इतका विचार करतो पण त्यासोबत आपण जे काही पाणी वापरतो त्यातलं सांडपाणी जे आहे त्याचं ट्रीटमेंट ही अत्यंत महत्वाची आहे आणि ही ट्रीटमेंट करून या पाण्याचा पुनर्वापर महत्वाचा आहे। आज आपलं पिंपरी चिंचवडचा भाग औद्योगिक आहे आणि या औद्योगिक भागामध्ये आपण जर पुनर्वापर पाण्याचा केला तर आपल्याला कल्पना आहे की आपण आता राज्यामध्ये ठरवलंय की ट्रीटेड पाणी 50 किलोमीटरच्या एरियातल्या MIDCला कंपल्सरी असेल की त्यांना महानगरपालिकेचं ट्रीटेड पाणी विकत घ्यावंच लागेल। त्यांना आम्ही महानगरपालिकेचं ट्रीटेड पाणी मिळत असेल तर आम्ही त्यांना जे काही शेतकऱ्याचं सिंचनाचं पाणी आहे किंवा पिण्याचं पाणी आहे हे त्यांना आम्ही इंडस्ट्रीयल वापराकरता घेऊ देणार नाही, अशा प्रकारचा नियम हा आता आपण तयार केला आहे। आणि मग आता हे जर 300 MLD पाणी जे आता तुमच्याकडे तयार होणार आहे याच्यावर प्रक्रिया करून त्यातलं 200-250 MLD पाणी हे जर तुम्ही इंडस्ट्रीकरता उपलब्ध करून दिलं तर आज जो कॉन्फ्लिक्ट होतो म्हणजे शहरं वाढतायत आणि शहराच्या आसपासच्या गावातले लोक असं म्हणतायत की शहरीकरण झाल्यामुळे आमच्या शेतीचं पाणी हे शहरांकडे तुम्ही नेताय आणि शहरं आणि गावं यांच्यातला कॉन्फ्लिक्ट वाढतोय हा आपल्याला पूर्ण बंद करता येईल। आणि या पाण्याचं रिसायकलिंग करून त्याचा वापर जर आपण केला तर त्याचा दुसरा फायदा असा आहे की आज हे सगळं घाण पाणी सांडपाणी हे आपण आपल्या नद्यांमध्ये त्या ठिकाणी सोडतोय आणि त्यातनं आपल्या नद्या या पूर्णपणे प्रदूषित होत आहेत, त्याचं प्रदूषण देखील आपण दूर करू शकू आणि सस्टेनेबल शहराकडे जाण्याचा जो मार्ग आहे हा अतिशय चांगल्या प्रकारे आपण देऊ शकू। मला आपलं अभिनंदन करायचं आहे की आपण बायोमायनिंगचा प्रकल्प सुरू करतात आणि याच्यामुळे केवळ जमीन रिक्लेम होईल एवढंच नाही तर लिगसी वेस्ट, आता केंद्र सरकारने हा नियम केलाय की प्रत्येक शहराला लिगसी वेस्ट म्हणजे वर्षानुवर्ष साठवून ठेवलेली जसा डोंगर म्हणून महेश दादा तुम्ही उल्लेख केला, आता शहरातले हे सगळे डोंगर हे ही सगळी लिगसी वेस्ट आता आपल्याला ट्रीट करायची आहे आणि इतक्या चांगल्या टेक्नॉलॉजीज आलेल्या आहेत की ज्याच्यातनं मला असं वाटतं की खूप चांगल्या प्रकारे आपण ती ट्रीटमेंट करू शकू। तुम्ही आता नवीन वेस्ट करता देखील वेस्ट टू एनर्जीचा एक प्रकल्प करताय, ही अतिशय चांगली गोष्ट आहे। पण या सगळ्या गोष्टी आपण जर वेगानं केल्या तर मला असं वाटतं की हे जे पिंपरी चिंचवड सारखं अतिशय चांगलं शहर आहे, खरं म्हणजे या शहराची खासियत अशी आहे हे शहर देखील आहे आणि गाव देखील आहे, कारण इथल्या गावकऱ्यांनी आपलं गावपण आणि गावकी ही दोन्ही जपलेली आहे आणि त्याचवेळी आधुनिकता जी आहे ही आधुनिकता देखील या शहराला लाभलेली आहे आणि म्हणून अतिशय सुंदर अशा प्रकारचं असं मिश्रण आहे आणि त्यालाच आपल्याला एका आधुनिक शहराकडे नेण्याचं काम हे सगळी इथली संस्कृती जपत आपल्याला पुढे न्यायचं आहे। आणि मला विश्वास आहे की हे जे सगळे प्रकल्प आपण वेगवेगळे केलेले आहेत, मग स्किल डेव्हलपमेंटचा प्रकल्प असेल, शाळांचा प्रकल्प असेल, वेगवेगळ्या प्रकारे रोजगारांचे प्रकल्प असतील, या सगळ्या प्रकल्पाच्या माध्यमातून निश्चित आपल्याला एक चांगलं शहर तयार करता येईल। राज्य सरकार हे पूर्ण ताकदीने आपल्या पाठीशी आहे, मागच्या काळामध्ये आम्ही ज्या प्रकारे सांगितलं त्याप्रकारे शास्ती कर हा पूर्णपणे आपण रद्द केलेला आहे आणि यासोबत
मी आपल्याला निश्चितपणे महेश दादा तुम्ही किंवा आप्पा तुम्ही जे विषय या ठिकाणी मांडलेले आहेत मग ते 12.5% विषय असो किंवा इतर जे सगळे विषय आहेत या विषयांवरही अत्यंत वेगानं निर्णय आपलं सरकार या ठिकाणी घेईल आणि जे जे प्रलंबित प्रश्न आहेत खरं म्हणजे त्या प्रलंबित प्रश्नांच्या संदर्भात आपण जर आम्हाला महेश दादा एक निवेदन आज दिलेलंच आहे तर आपण जरूर त्याची एक बैठक तात्काळ लावू आणि पिंपरी चिंचवडचे जे प्रश्न राज्य सरकारकडे असतील ते वेगानं पूर्ण करायचे अशा प्रकारचा आमचा मानस आहे. तुम्ही उल्लेख केला पिंपरी चिंचवडमध्ये आपण पोलीस मुख्यालय तयार केलं, इथे पोलीस आयुक्तालय तयार केलं, आता त्या पोलीस आयुक्तालयाला नवीन बिल्डिंग आपल्याला द्यायची आहे, त्या संदर्भात त्याचं बळकटीकरण आपल्याला करायचं आहे, तिथे अधिक अधिकारी आपल्याला द्यायचे आहेत, त्याचंही नियोजन आता यावर्षी आम्ही केलंय. आता पिंपरी चिंचवडला सेफ सिटी करण्याच्या संदर्भात देखील मोठ्या प्रमाणात इथल्या पोलिसांचंही बळकटीकरण हे येत्या काळामध्ये आपल्याला होताना याच वर्षी दिसेल हेही मी आपल्या सर्वांना आश्वस्त करतो. आणि खरं म्हणजे सांगण्यासारख्या गोष्टी खूप आहेत पण कार्यक्रमाला ऑलरेडी 1.25 ते 1.5 तास उशीर झालाय आणि महेश दादांनी सकाळी असं सांगितलं होतं की काही खाऊन येऊ नका, माझ्याकडे जेवण तुम्हाला करायचं आहे आणि त्याच्यामुळे 3 वाजले तरी मी उपाशी आहे आणि आपणही सगळे उपाशीच असाल हा मला विश्वास आहे. आणि म्हणून अधिक वेळ न बोलता मी आपल्या सर्वांचे अतिशय मनापासून आभार मानतो. या चांगल्या कार्यक्रमात तुम्ही मला निमंत्रित केलं त्याबद्दल आपले आभार मानतो आणि भविष्यातही हे शहर चांगलं व्हावं याकरता माझ्या वतीनं जे जे करता येईल आणि शासनाच्या वतीनं जे जे करता येईल ते करण्याचा आपल्याला शब्द देऊन माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.